एक बहुगुणी पण करायला सोपी अशी मोटर बनवूया. यासाठी तुम्हाला लागेल एक लाकडाचा तुकडा, 1.5 व्होल्टची बॅटरी, स्पोक, वायर आणि शक्तिशाली चुंबक. सुरुवातीला आपण मोटरचा स्टँड बनवूया. यासाठी लाकडाच्या ठोकळ्याला एका बाजूला भोक करून घ्या आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे स्पोक त्याच्यावर बसवून घ्या. स्पोक बसवायच्या आधी तो दाखवल्याप्रमाणे 90 अंशाच्या कोनात दोनदा वळवून घ्या. स्पोकचं एक टोक अणकुचीदार करा आणि मग दाखवल्याप्रमाणे फ्लेक्झी वायर एका बाजूनी स्पोकवर गुंडाळून घ्या. नंतर निओडायमियमचा एक शक्तिशाली चुंबक चांगल्या 1.5 व्होल्टच्या पेन्सिल सेलला असा लावून घ्या. आता बॅटरीसुद्धा चुंबकीय होईल. बटनाच्या बाजूनी बॅटरी स्पोकवर अशी जोडून घ्या. आता फ्लेक्झी वायरच्या दुसऱ्या टोकाचा चुंबकाला स्पर्श करताच सर्किट पूर्ण होईल आणि तुमची मोटर फिरायला लागेल. कधीकधी ही मोटर इतकी जोरात फिरते की ती फिरते हे कळत सुद्धा नाही. मॅग्नेटच्या खाली जर आपण एक पेपरची पिन लावली तर ती पेपरची पिन ब्लेडचं काम करते आणि मोटरचं फिरणं आपल्याला नीट दिसू शकतं. ह्या मोटरमध्ये आपण एक गिअरची रचनाही करू शकतो. यासाठी मॅग्नेटच्या खालच्या बाजूला एक मोठं नाणं लावून घ्या. परत पहिल्याप्रमाणे बॅटरी स्पोकला लावा. जेव्हा वायरचा स्पर्श आपण जास्त व्यास असलेल्या नाण्याला करतो तेव्हा मोटर हळू चालते आणि जेव्हा आपण वायरचा स्पर्श कमी व्यास असलेल्या चुंबकाला करतो तेव्हा मोटर जोरात फिरते.